खामगाव येथे टॉवर चौकात भाजप कार्यालयासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरले. काँग्रेसच्या पक्षाकडून नेहमी वीर सावरकरांचा अपमान केला जात आहे. यात झालेल्या 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठी हार पत्करावी लागली, त्यामुळे जनतेला समोर जाण्यासाठी त्यांच्या समोर कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ते वीर सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे. आता हा अपमान यापुढे सहन करणार नाही असे भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी यावेळी ठणकावून सांगितले. आमदार आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांक खरगे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी देशमुख, शरदचंद्र गायकी, चंद्रशेखर पुरोहित, डॉक्टर एकनाथ पाटील, संजय शिंगारे, राम मिश्रा, कृष्णा ठाकूर, पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, हिरालाल बोर्डे, सतीश अप्पा दुडे, राजेंद्र धानोरकर, गणेश सोनवणे, गणेश जाधव, शेखर कुलकर्णी, अशोक हट्टेल, माधव कांबळे, अंबादास अंबरकर, भगवान सिंग सोळंके, यश आमले, प्रसाद यादलाबादकर, हितेश पदमगिरीवार, देशमुख, रोशन गायकवाड, उमेश ढोण, प्रमोद सरोदे, पवन राठोड, अमोल राठोड, रोहन जयस्वाल, गोलू आडशी, अक्षय मस्के, आदित्य जोशी आदी भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी काँग्रेस पार्टी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे व प्रियांक खरगे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री प्रियांक मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल गैरउद्गार काढले. ते नेहमीच ते आणि काँग्रेस हे नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल नेहमी गैरउद्गार काढत असतात. माझा त्यांना प्रश्न आहे की काँग्रेसने सुद्धा आपली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. आज काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रियांक मल्लिकार्जुन खळगे जे कर्नाटकचे मंत्री आहेत त्यांच्या पुतळ्याचे दहन, त्यांना जूते मारो आंदोलन, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जूते मारो आंदोलन हे अख्खा महाराष्ट्रभर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही केले आहे. आज खामगाव जिल्हा कार्यालया इथे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव दामोद असेल, नांदुरा असेल, मलकापूर असेल, सर्व ठिकाणी हे जूते मारे आंदोलन आणि पुतळा दहनाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेला आहे. माझा संजय राऊत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना आवाहन आहे की त्यांनी वीर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जनता यांना याची जागा दाखवून दे. काँग्रेसने नेहमी जातीपातीचं आणि खालच्या दर्ग्याचं राजकारण केलेलं आहे. आता 4 दिवसाआधी 3 राज्याचा निकाल लागला. काँग्रेसला चारिमुंडा निश्चित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी केलेला आहे. सामान्य जनतेमध्ये काँग्रेसची प्रतिमा ही अतिशय मलिन झालेली आहे. ही प्रतिमा अधिकाधिक मलिन करण्याचा प्रयत्न हे काँग्रेसचेच नेते करतात आहे. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.